अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, सीसीटीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. इथं आज बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा अस्थिकलश फिरवणारे आणि स्वतः बैलगाडी शर्यत सुरू करावी यासाठी आणवानी चालणारे विजय जाधव इथे उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. नमस्कार, मी विजयभाऊ जाधव, सामाजिक कार्यकर्ता व बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी महाराष्ट्रभर आणवानी पायानं फिरणारा एक चळवळीतला कार्यकर्ता. गेले 4 वर्ष मी आणवानी पायानं फिरतोय, चप्पल बिन पायात घालता, कारण 4 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे आत्ताचे असणारे मुख्यमंत्री साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी 4 वर्षापूर्वी मला वचन दिलं होतं. 4 वर्षापूर्वी मी महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अस्थिकलश घेऊन महाराष्ट्रभर फिरत होतो. त्यावेळेला नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला बोलवलं आणि त्या मेळाव्यामध्ये मला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांचे अस्थिकलश घेऊन जाताय, तुमच्या समस्या काय आहेत. त्यावेळेला मी सांगितलं शेतकरी आत्महत्या करतोय कर्जबाजारी होऊन, आणि बैलगाडा शर्यत चालू नसल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्यावेळेला साहेब म्हणले आपल्या हातामध्ये सत्ता असती तर आपण निश्चित केलं असतं. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं साहेब जोपर्यंत तुमची सत्ता स्थापन होत नाही आणि माझ्या मागण्या मान्य होत नाहीत, शेतकरी कर्जमाफी होत नाही, बैलगाडी शर्यत चालू होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. आज 4 वर्ष झालं मी आणवानी फिरतोय. या काळामध्ये अनेक वेळेला उद्धव ठाकरे साहेब मला भेटले, त्यांनी चप्पल घाला म्हणून सांगितलं, पण मी सांगितलं जोपर्यंत तुमचं सरकार येत नाही तोपर्यंत आणि बैलगाडी शर्यत चालू होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही. आज जवळजवळ 2 वर्ष होत आली सरकार स्थापन होऊन. सरकार स्थापन झाल्यानंतर मी साहेबांना भेटलो, बैलगाडी शर्यतीबद्दल न्याय मागितला. साहेब म्हणले आपण प्रयत्न करूया. त्यांना मी सांगितलं साहेबांना साहेब हा कोर्टाचा विषय नाही आहे, संविधाननं आम्हाला अधिकार दिलेला, या संविधानमध्ये आम्ही बैलाचं मालक आहे, मात्र सरकारने याला जंगली प्राणी घोषित केला आणि आम्हाला बैलाचं मालक असलेलं काढून घेतलं. आमच्या मागण्या संविधानला धरून आहेत, पण त्यामुळं या सरकारनं किंवा शेतकऱ्यांच्या पाठीशी असणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना न्यायच मिळवून दिला नाही. बैल जंगली ठेवला, शर्यत बंद झाली. आज 12 वर्षामध्ये शर्यत बंद असताना सुद्धा 97 लाख असणारी बैलांची, देशी गायींची संख्या आज 39 लाख राहिल्या, म्हणजे जवळजवळ 40-45 लाख बैल कापले गेले. माझं या ठिकाणी सरकारला आणि शेतकरी बांधवांना आव्हान आहे. आज मी झरे गावामध्ये आलो आहे, उद्या झरे गावामध्ये महाराष्ट्रातील लाखो बैलगाडी चालक मालक शौकीन हजर राहणार आहेत, पण सरकारनं या ठिकाणी हस्तक्षेप करून हे मैदान होऊ नये म्हणून बंदोबस्त लावला आहे. 1000 पोलीस या ठिकाणी तैनात आहेत. मला सरकारला एकच सांगायचं आहे साहेब, तुम्ही हाच बंदोबस्त गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या घरावर लावला असता तर आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या नसत्या केल्या, आमच्या शेतकऱ्यांच्या आया बहिणी विधवा झाल्या नसत्या. त्यामुळे मी महाराष्ट्राला आव्हान करतोय, उद्या या ठिकाणी 1000 नव्हे 10000 पोलिसांचा बंदोबस्त जरी असला तरी महाराष्ट्रातून लाखो शेतकरी उद्या या मैदानावरती हजर राहायचं आहे, लाखो शेतकऱ्यांनी या मैदानावरती यायचं आहे आणि बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी आपण चळवळीमध्ये सहभागी व्हायचं आहे. माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या पाठीशी बैलासाठी खंबीर उभा राहायचं आहे.